आणि आता बातमी दारूबंदी संदर्भातली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय अखेर काल मागे घेण्यात आला। गेल्या वर्षभरापासून ही दारूबंदी उठवली जाईल असं बोललं जात होतं, मात्र ही दारूबंदी का उठवण्यात आली याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत पाहूयात। चंद्रपुरातील दारूबंदी फसवी, दारूबंदी ही केवळ राजकीय स्वार्थासाठी, योग्य अंमलबजावणी अभावी दारूबंदीचा फज्जा। दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्यानं श्रमिक एल्गार संघटनेच्या प्रमुख ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांनी मोठं आंदोलन उभारलं। यावेळी भाजपनं सत्तेत आल्यावर दारूबंदी करू असं आश्वासन दिलं होतं। सत्तेत येताच भाजप सरकारनं चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतला, मात्र या दारूबंदीनं अनेक नवीन समस्यांना आणि आव्हानांना जन्म दिला। चोरट्या मार्गानं दारू चंद्रपुरात येऊ लागली, भेसळयुक्त दारू तयार होऊ लागली, त्याचबरोबर महिला आणि लहान मुलांकडून दारूची तस्करी होऊ लागली। सरकारनं केवळ दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली नाही। आता दारूबंदीचा निर्णय घेणे इतपत ठीक आहे की फक्त दारूबंदीचा निर्णय घेतला, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन करावं लागतं ते दोन तीन प्रकारचं असतं। एक प्रशासनिक पातळीवर असतं की दारू तस्करी होऊ नये आणि दारूबंदी दारू विकल्या जाणार नाही याचं सगळं नियंत्रण केलं पाहिजे सरकारी यंत्रणांनी, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसगत झालेली आहे। देशात दारूबंदी कुठेही यशस्वी झालेली नाही। देशातल्या इतर राज्यातही दारूबंदीमुळे वाईट परिस्थिती आहे, चोरट्या मार्गानं दारू विकली जाते आहे। चंद्रपुरातही नेमकं तेच होत होतं, त्यामुळे दारूबंदी मागे घ्यावी लागली असं चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। पोलीस पूर्णतः या दारूबंदीच्या कामातच गुरफटला होता, इतर कुठलंही काम पोलिसाला नव्हतं, दुसऱ्या कुठल्याही चौकशीमध्ये पोलिसांचं लक्ष नव्हतं, क्राईम सांभाळण्यामध्ये लक्ष नव्हतं, दारू हा एकमेव व्यवसाय समजून सगळी यंत्रणा कामाला लागली होती। राज्यात गडचिरोली आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, मात्र त्या ठिकाणीही चोरट्या मार्गानं दारू विक्री सर्रास केली जाते, त्यामुळेच दारूबंदी ही केवळ राजकीय स्वार्थासाठी घेतलेला निर्णय आहे हेच दिसून येतं। दारूबंदी आणि दारूबंदी हटविणे याचा सर्वसामान्यांना काहीही फायदा झाला नाही हेच यावरून स्पष्ट होतं। कॅमेरामॅन सौरभ भवलेसह संजय डाब, साम टीव्ही, नागपूर।